बीएफ बोलतच नाही, सारखा बिझी आहे असंच सांगतो. खरंच तो बिझी असेल का? थोडा सुद्धा वेळ नाही त्याला माझ्यासाठी. यार चल ब्रेकअप करू. मागील काही दिवसांपासून हाच प्रॉब्लेम सांगून सांगून माझ्या इन्स्टाचा इनबॉक्स भरला आहे. तेही मुलीने SMS केलेले आहेत बरं का. म्हणून विचार केला की एकदाच ह्याच्यावरती व्हिडिओ बनवतो. गेल्या 2 महिन्यांपासून तुमचाही हाच प्रॉब्लेम असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हा व्हिडिओ मुलांनी नाही पाहिला तरी चालेल, पण मुलींनी नक्की ऐका. लॉकडाऊनच्या काळामध्ये काही जणांना असं वाटलं की यार आपल्याला सुट्टी भेटली, आता मस्त एन्जॉय. आता इथं कपल्सलाही वाटलं की आता एकमेकांना समजून घ्यायला, जास्त बोलायला, म्हणजे आधीपेक्षा जास्त बोलायला भेटेल. पण असं झालं का? याचं उत्तर म्हणजे घंटा. यार सर्वांनाच त्रास होतोय, केत केल्यासारखं होतंय, पण याचा सर्वात जास्त त्रास होतोय ते म्हणजे मुलांना. आता काही मुली म्हणतील यार आम्हालाही त्रास होतोय. अरे थांबा की जरा बाई, किती, अरे ऐकून तरी घ्या आधी. एखाद्या भटक्या जनावराला जर 2 महिने कैद केलं ना तो सुद्धा येडा होणारच ना. तसंच इथं मुलांचंही झालंय. बाहेर जाता येत नाही आणि पोरी बघता येत नाही. नाक्यावरचा चहा आणि कट्ट्यांवरची गप्पा नाही. कोणतंही व्यसन नसेल तर ठीकच आहे, पण सिगरेट, मावा, दारू असे व्यसन असलेल्या मुलाचं तर अजूनच भयंकर त्रास आहे त्याला तर. ह्या अशा गोष्टी ना अचानकपणे सर्व दूर झाल्यात ना, त्यामुळं अशा मुलांनाही खूप चिडचिड होत आहे. आणि दुसरं कारण म्हणजे घरी सर्वांची दिसणारी तोंड. हा यार खरंच, आता मला सांगा किती मुलांना सवय आहे घरच्यांना तोंड दाखवायला. कॉलेज, जॉब, मित्र ह्या सर्वातून भटकून घरच्यांसाठी किती वेळ भेटतो तोंड दाखवायला? फक्त जेवताना, बरोबर. ते पण आपण कसं तरी जेवतो पटापट आणि लगेच दुसरीकडे जाऊन मोबाईलमध्ये घुसून बसतो. काय मित्रांनो, बरोबर ना? यार आपल्याला सवयच नाही राहिली ती घरच्यांशी जास्त वेळ बोलायची. आणि अशातच एकदम सर्वजण समोर आले. त्यांचा स्वभाव, त्यांचं बोलणं हे पटून घेताना जास्त मेहनत लागते आणि बऱ्याचदा चिडचिडही होते. सिंगल पोरं तर पबजी खेळतात, मूवीज बघतात किंवा ऑनलाईन टाइमपास करतात. ते लोक कसं तरी सहन करतात, पण त्यांचं काय जे मिंगल आहेत एवढी चिडचिड ती कमीच. की जरा कुठं शांत वाटलं की आलाच लगेच GF SMS. मूवी बघावी की गेम खेळावं की तिच्याशी बोलावं? बरं यार बोलायचं ठरलं तरी काय बोलणार, जेवण काय करतोयस वगैरे वगैरे. आता मी जे बोलतो ना ते नीट ऐका. नवीनच रिलेशन असतील ना तर ठीक आहे, त्यांना बोलायला ना टॉपिक भेटतील नवीन नवीन. पण रिलेशनला काही वर्ष झाली असतील तर नवीन टॉपिक शोधणं आणि ते बोलणं यार खूप अवघड आहे. आणि अशातच मग तेच ते बोलून कंटाळलेली मुलं आता आपल्या GF इग्नोर करत आहेत. यार मान्य आहे की वेळ देणं गरजेचं असतं, पण यार गरज असेल तेव्हा एकटं सोडणं ही महत्वाचं असतं. सर्वच गोष्टी बोलता येत नाहीत, आणि जर बोललं तर ते समोरच्याला समजायला तरी हवं. नाही समजलं तर पुन्हा आडलं घोडं. असंच का बोलतो, उशिराच का रिप्लाय देतो? आता काही एकमेकांसोबत 7 जन्म जगणारे आशिक बोलतील की एकमेकांशी बोलल्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. मग तर अवघड आहे भो, कारण प्रायव्हसी आणि एकांत ह्या गोष्टी ही महत्वाच्या आहेत रे. कोणाला तुम्ही आता बोलत माझ्याशी असं फोर्स करत असाल ना, तर ते नातं ना तुमचं तुम्हाला वाटेल की यार जुळल नाही, पण ते बिघडत जाईल. यार थोडस समजून घ्या ना, दुरावा ना हाही एक गरजेचंच आहे. आणि खरंच ती व्यक्ती तुमची असेल ना तर डोकं शांत झाल्यावरती यार तुम्हाला बोलेलच ना, खरंच तुमच्याशी बोलेलच तो. आता मी एवढं सुद्धा सांगून तरी सुद्धा काही मुली बोलतीलच की माझा BF माझ्याशी बोलावंच, बोलायला हवंच, ह्यासाठी काय करावं? तर मी त्यांना सांगेल, अगं बाई ऐक, मग तू करत बस SMS. तरीही तो तुला इग्नोर करत असेल ना तर मग डायरेक्ट जाऊन भेट त्याला. प्रेम करणारे कुणाला घाबरत नाहीये हे पुन्हा एकदा प्रूव्ह करून दाखवतो. असो, मुलींना काही समजणार नाही म्हणून मुलांना सांगतो तुम्ही माझं ऐका. ही गोष्ट जशी होईल तशी आपल्या मालकीच्या GF समजवा. तरीही नाही समजली तर जाऊ द्या, कुठं दगडावरती डोकं मारता. ही गोष्ट मुलींसाठीही लागू होते बरं का, म्हणजे ही आता लाईन बोलली ती. मुली ही ह्याच कारणामुळे इग्नोर करू शकतात मुलांना, तुम्हालाही सांगतो ही लाईन तुमच्यासाठीही.
एकमेकांना तुम्ही समजून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर 4-5 जणाला शेअर करा. तसंही बोर झाला असेल मग तेवढं तरी करा यार.